ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित 25,000 कोटींच्या घोटाळा प्रकरणाची मुंबई सत्र न्यायालयातली सुनावणी 3 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली, त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. शिखर बँक घोटाळा पुन्हा नव्यानं तपास. अजित पवारांच्या अडचणी वाढणार. अण्णा हजारेंचीही क्लोजर रिपोर्ट रद्द करण्याची मागणी. राज्यातील 50 आजारी साखर कारखान्यांना कर्जवाटपात घोटाळा केल्याचा आरोप असलेल्या कथित शिखर बँक घोटाळ्यातील आरोपींच्या अडचणी वाढण्याची शक्यता. अजित पवारांसह 75 जणांना 2 वर्षांपूर्वी क्लीन चिट देणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणी नव्यानं तपास सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ईओडब्ल्यूचा सी समरी अर्थात क्लोजर रिपोर्ट रद्द करायची मागणी करत याचिका दाखल केली. कुठलाही अधिकचा तपास करायचा झाला तर पहिलं यापूर्वी जे काही क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता तो रद्द व्हायला हवा आहे. आणि आमचं म्हणणं होतं की जे इन्व्हेस्टिगेशनचे पेपर जर पाहिले यापूर्वी आम्ही जे काही मुद्दे मांडलेले आहेत प्रोटेस्ट पिटिशनमध्ये आणि आम्ही यापूर्वी जे काही कोर्टासमोर मांडलं होतं त्याच्या आधारे सबळ पुरावा आहे. त्यांच्याविरुद्ध जे काही गुन्हे आम्ही नोंदवलेले आहेत तर ते गुन्हे सिद्ध होण्या इतपत सबळ पुरावा आहे. खटला पुन्हा तपास करण्यासाठी ईओडब्ल्यूनं कोर्टाला परवानगी मागितली आणि अनेक जुने दाखले देत आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राज्यातील 50 साखर कारखान्यांना शिखर बँकेनं कर्जवाटपात केलेला घोटाळा हा तब्बल 1,00,000 कोटींचा असल्याचा आरोप लातूरचे माजी आमदार माणिकराव जाधवांनी केलाय. या गुन्ह्यात शरद पवार हे सूत्रधार आणि आरोपी क्रमांक 1 असल्याचा धक्कादायक आरोपही जाधवांनी केलाय. याच गुन्ह्यात शरद पवारांना तपास अधिकाऱ्यांनी क्लीन चिट दिल्याचा पुरावा त्यांनी सादर केला. अजित पवार यांच्या विरोधात याचिकेवर सुनावणी झाली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याची चौकशी 2 वर्षांपूर्वी बंद करण्यात आली होती, मात्र मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं हे प्रकरण पुन्हा उघडून या घोटाळ्याची अधिक चौकशी करायची असल्याचं शनिवारी मुंबई सत्र न्यायालयात म्हटलं. मात्र या अहवालाला विरोध करणारी मूळ तक्रार सुरेंद्र अरोरा यांनी दाखल केली होती. त्याचबरोबर ईडीनं आपल्या अहवालात या प्रकरणात पुरावे असल्याचा दावा केला होता. या आर्थिक गुन्हा शाखेला तपास करण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेले होते, त्यांनी कशाचाही तपास केलेला नाही. उलट या राज्य बँकेतले आरोपी जे होते मॅनेजिंग डायरेक्टर अजित देशमुख यांचा जबाब म्हणजेच या आयओचा क्लोजर रिपोर्ट आहे. शरद पवार एकही याच्यामध्ये किमान 1,000 रुपये आहेत या केसमध्ये. या गुन्ह्यात 1,000 पेक्षा जास्त आरोपी असून महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला जातोय. या घोटाळ्याचा तपास सीबीआय आणि ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांनी हायकोर्टाच्या मार्गदर्शनाखाली करावा अशी मागणी अण्णा हजारेंनी केली आहे. असे अनेक राजकीय आरोप जरी होत असले तरी जोपर्यंत कोर्ट ईओडब्ल्यूनं जो सी समरी क्लोजर रिपोर्ट सादर केलाय कोर्टात यापूर्वीच त्यावर निर्णय घेत नाही तोपर्यंत कोणत्याही पुन्हा तपास यंत्रणांना नव्यानं तपास करण्याची परवानगी मिळू शकत नाही हे स्पष्ट झालंय. अर्थात याचाच फैसला कोर्ट आता 3 डिसेंबरला घेणार आहे. पण एक मात्र नक्की की यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण मात्र चांगलंच ढवळायला सुरुवात झाली आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश गंधटसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई.